विद्यार्थ्यांसमोर असणारी आव्हानं आणि आजची स्थिती याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. अभ्यास आणि खेळाच्या माध्यमातून सक्षम बनलं पाहिजे. जिद्द आणि चिकाटीच्या बळावरच सर्वोच्च यशाला गवसणी घालता येते असं प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार यांनी केलं. गडिंग्लजमध्ये जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते. गडिंग्लज शहरातील जागृती हायस्कूलचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा डॉक्टर घाळी सभागृहात संपन्न झाला. डॉक्टर सतीश घाळी, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच अजित पाटील, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स प्रशिक्षक सुभाष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळामुळं जय पराजय पचवण्याची ताकद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते. खेळामुळं शरीर निरोगी राहण्याबरोबरच सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो असं मत अजित पाटील यांनी व्यक्त केलं. तर विद्यार्थ्यांनी आजची स्पर्धा लक्षात घेऊन अभ्यास आणि खेळ या दोन्ही क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी नियोजन करावं. प्रयत्न आणि सातत्य यांच्या बळावरच जीवनात यश मिळतं असं प्रशिक्षक सुभाष पवार यांनी सांगितलं. डॉक्टर सतीश काळी, मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले, उपमुख्याध्यापक उमेश सावंत यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी सांघिक आणि वैयक्तिक खेळातील खेळाडूंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. समर्थ नवलाच, अनुष्का चव्हाण, साईराज दळवी, वैष्णवी कुंभार या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तर 7वी अ आणि 10वी क च्या विद्यार्थ्यांनी जनरल चॅम्पियनशिप पटकावली. यावेळी शिवाजी अनावरे, संपत सावंत, बाळासाहेब खरात, प्रकाश हारकारे, अनिल मसाळे, अमित हिरेमठ, प्रवीण सावंत, पी बी सूर्यवंशी, जी आर पाटील, ए बी पाटील यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.